मित्रांनो, मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासक्रमाला असलेला अभ्यासग्रंथ जो आहे तो म्हणजे लीळाचरित्र एकांक। लीळाचरित्र एकांकामध्ये श्री चक्रधरांचं चरित्र त्या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। त्या अनुषंगाने माईमठाने संकलित केलेल्या ज्या अनेक आठवणी आहेत त्याला आपण लीळा असं म्हणतो। त्या लीळा आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण त्या अभ्यासलेल्या आहेत आणि त्या पुढील ज्या आता काही आठवणी आहेत त्याचा अभ्यास आपण आता पुढच्या तासाला करतो आहोत, या व्हिडिओमध्ये आपण करतो आहोत। तेव्हा मी डॉक्टर प्रवीण घारपुरे आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही यापूर्वीच्या सुद्धा मात्र ज्या व्हिडिओमध्ये जे आपण जे ज्यातून विवेचन केलं तुम्ही ऐकलेलं असेल आणि आता आपण पुन्हा ज्या काही पुढील लिहा आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आता चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या ज्या काही लिहा आपण अभ्यासला त्यामध्ये आपण वरंगळी मल्लपूजा स्वीकारत असेल, विवाह स्वीकारत असतील, त्याच्यानंतर डाकरामी विक्र व्याघ्रविद्रावण असेल, तैल्यकार युग्मस्थिती, इथपर्यंतचा भाग आपण म्हणजे जवळपास 18 लिहा ज्या आहेत यापूर्वी आपण अभ्यासलेल्या आहेत आणि 18 लिहा अभ्यासून आपण त्या ठिकाणी आता पुढील ज्या काही लिहा आहेत त्या आपण आता अभ्यासत आहोत। तर यामध्ये चक्रधरांच्या गुणामध्ये घडलेले अनेक जे काही घटनाप्रसंग असतील त्या घटनाप्रसंगाची दखल मात्र शब्दरूपाने इथे माईमठाने संकलित केलेली आहे आणि ते आपण आता पुढे बघणार आहोत। यानंतरची जी लिहा होती ती पंचकवळाचार्य ग्रहो निवृत्ती, पंचकवळाचार्य नावाचा जो एक व्यक्ती होता त्याची ग्रहापासून कशी मुक्तता झाली याचा सुद्धा मात्र वृत्तांत या आठवणीच्या रूपाने मात्र या ठिकाणी या प्रसंगामध्ये इथे दिलेला आहे। बीडी दक्षिणेश्वराकडे विजय केलेत, बीड जिल्ह्यातील जी गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी मात्र दक्षिणेश्वराकडे जात असताना काय पासी नाभी पद्मनाभी देव असती तर तिथे गोसाव्यांच्या जवळ कोण तर एक पद्मनाभ नावाचा व्यक्ती जो आहे तो त्यांच्याजवळ उभा होता। त्या वाटा सारस्वत भट आड पालो ओढूनही गेलेत आणि मग तिथूनच मात्र ज्यावेळेला तो पद्मनाभ गोसाव्यांच्या जवळ म्हणजे चक्रधरांच्या जवळ उभा होता त्यावेळेला मात्र पद्मनाभाचे शिष्य गुरु जे होते ते सारस्वत भट होते आणि ते मात्र पद्मनाभाची कुठेतरी नजर चुकून मात्र त्या ठिकाण त्या ठिकाणावरून ते जात होते। हे दृश्य जे आहे हे दृश्य कोण बघत होतं तव बाईसी म्हणतले, हे बाईसा नावाची स्त्री त्या ठिकाणी जी होती ती मात्र ती हे दृश्य पाहत होती की सारस्वत भट या ठिकाणाहून गेले परंतु मात्र पद्मनाभाकडे दुर्लक्ष करून गेलेत। तर असं का बरं घडलं असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला आणि मग ती म्हणाली काय म्हणाली बाबा पहिले सारस्वत भट नव्हती। ते गोसाव्यांना विचारू लागले की पलीकडून गेले ते सारस्वत भटच आहेत ना, तर त्यावेळेला सर्वज्ञ म्हणतले काय होते हो तेच आहेत, मग ते जर आहे ते बाबा ते देखून आडे का जात असती, ते अशा प्रकारे तुम्हाला बघून आणि या पद्मनाभाला बघून वगैरे या ठिकाणी आपण सगळे जे आहोत अशा प्रकारे तुमची नजर चुकून मात्र ते असे का बरं इथून निघून गेलेत। सर्वज्ञ म्हणतले काय पद्मनाभित्व हा येतो असेल, काय झालेलं आहे पद्मनाभ या ठिकाणी तो इथे आहे म्हणून ते तसे गेलेत म्हणूनही। तव बाईसे म्हणतले हा बाबा हा येथ असे तरी यासी आडव्या जाव्या काही, पद्मनाभ आपल्याजवळ आहे म्हणून मात्र अशा प्रकारचं त्यांना आपली नजर चुकून निघून जाणं हे कसं काय हे काही बरं नाही झालं किंवा हे असं कसं त्यांनी का बरं केलं या उपरी सर्वज्ञ म्हणतले। यावरती सर्वज्ञांनी सांगितलं काय सांगितलं शिष्याभिमानो तो महेपसी अधिक, म्हणजे शिष्याविषयीचा अभिमान बाळगण्यापेक्षा शिष्याविषयीचा जो मत्सर आहे तो मत्सर त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्या मत्सरामुळे मात्र ते अशा पद्धतीने निघून गेलेले आहेत। गोसावी पंचकवळाचार्याची गोष्ट सांगितली आणि मग यावरून म्हटलं पंचकवळाचार्याची गोष्ट गोसाव्यांनी सांगितली की बघा जसा आता या ठिकाणी सारस्वत भट निघून गेलेत तशाच प्रकारची एक घटना प्रसंग घडलेला आहे तो मी तुला सांगतो। गावी एकी व्यवहारेच्या एकाच्या घरा पाणीपात्रा भिजी गेले, गावामध्ये एका ठिकाणी एका व्यापाऱ्याच्या घरी मात्र ते भिक्षा मागण्यासाठी गेले, तव तयाच्या पुत्राशी ग्रह लागला असेल। मी जेव्हा एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गोसावी त्या ठिकाणी जातात ते सांगून आलेले आहेत कोणाला बाईसेला की मी सुद्धा एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर मात्र काय तर काय झालं तव तयाच्या पुत्राशी ग्रह लागला असेल, त्या ज्याच्या घरी मी भिक्षा मागायला गेलो त्याच्या पुत्राला मात्र भूतबाधा झाली होती। अति सौंदर्य फार सुंदर असा तो मुलगा होता, तो साखळी खांबी आळवला असे आणि त्याला मात्र खांबाला साखळी दंडांनी बांधलेलं होतं, तेल ओतिले असे त्याच्यावरती तेल टाकलेलं जात होतं, तया ते थडाव्या गुणी येते त्याच्या अंगामध्ये असणारा भूत जे होतं त्या भूताला घालून टाकण्यासाठी त्याला बाहेर काढण्यासाठी अनेक गुणीजन त्या ठिकाणी येत होते,
तो ग्रह म्हणे आणि तो ग्रह त्यातला त्याच्या अंगामध्ये असणारं भूत जे होतं ते बोलत होतं. काय बोलत होतं? येणे मंत्रे माते धाडसी, येणे म्हणूनही मंत्र उच्चारी. आता तू मला या या मंत्राणी मात्राचा तू उच्चार करणार आहे आणि या या मंत्राणी मला मात्र तू त्यातून तू घालवण्याचा प्रयत्न करणार आहे असं तो गुणीजनांना म्हणायचा. आणि येणे ओखदे माते धाडसी, ऐसे म्हणूनही ओखदाचे नाव घे. आणि या मंत्राने मात्र अशा प्रकारे माझ्या अंगामध्ये असणारं जे भूत आहे ते भूताला मात्र तू काल घालून काढशील असं म्हणून त्या भूताचं सुद्धा ते नाव घेत होते. तो काहीसरी न वचे मग तो ग्रह कवनेशी बोले ना. आणि मग मात्र काय झालं की असा खूप वेळी प्रयत्न झाला पण मात्र ग्रहापासून मात्र त्याची काही मुक्तता होत नव्हती. तेव्हा मात्र असं करता करता तो ग्रह मात्र म्हणजे ते भूत मात्र कोणासोबत काहीही बोलत नव्हतं. ऐसा तिथं गोसावी पाणीपात्रा भिजी केली आणि असं बऱ्याच दिवसापासून त्याच्या अंगामध्ये शिरलेलं असं जे भूतबाधा झालेली होती आणि त्याला मात्र साखळी दंडांचे खांबाला बांधून ठेवलेलं होतं. आणि मग काही काळानंतर मात्र पूर्वी काही बोलत होतं परंतु आता बोलणंच बंद केलेलं होतं असं जे काही भूत होतं ते मात्र काय झालं की एक दिवस गोसावी जेव्हा त्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळेला मात्र त्याने त्या भूताने गोसाव्यांना बघितलं. आणि बघितल्यानंतर काय तर काय तर मग तो ग्रह कवनेशी बोले ना ऐसा तेथं गोसावी पाणीपात्रा भिजी केले. आणि अशा प्रसंगी जेव्हा ते पाणीपात्र भिक्षा मागण्यासाठी गोसावी तिथे पोहोचले पुढा परिवाह होता. पुढे मात्र अशी सांडपाणी वाहून जाण्याची नाली ज्याला आपण मोरी असं म्हणतो ती त्या ठिकाणी होती. आणि मग मात्र काय म्हणून काय तर म्हणूनही मागोदी भिजे केले आणि म्हणून पुढे न जाता थोडेसे मागे आल्यानंतर तेथं न वचिती तेने ग्रहे गोसाव्या देखिले आणि म्हणू लागलं. आणि मग तेवढ्या त्या प्रसंगामध्ये त्या भूताने मात्र कोणाला गोसाव्यांना बघितलं. आणि गोसाव्यांना बघितल्यानंतर तो काय म्हणाला तेव्हा तो म्हणाला काय म्हणाला हा गा माते सोडा का या गोसाव्यापाशी जाऊ द्या का मी तुमच्या पुत्राते सोडीन. तो काय म्हणाला तुम्ही मला या गोसाव्यांकडे तुम्ही मला सोडाल का? तुम्ही जर मला सोडणार असाल तर मला ह्या गोसाव्यांकडे मला जाऊ द्याल का? जर मला तुम्ही जाऊ द्याल तर मग मात्र मी तुमच्या पुत्राला मात्र या ग्रहत्वातून मुक्त करीन. अशा प्रकारे मात्र तो बोलला. आता पहा हा गा माते सोडा गा या गोसाव्यापाशी जाऊ द्या का मी तुमच्या पुत्राते सोडीन असं मात्र तो भूत बोलल्यानंतर आणि मी या ग्रहत्वापासून मुंचेन आणि मी सुद्धा मात्र जो काही ग्रह झालेला आहो मी जो काही भूत झालेला आहोत त्या भूत म्यातून सुद्धा मात्र माझी काय होईल मुक्तता होईल अशा प्रकारे मात्र तो म्हणू लागला. तेही म्हणतले आता त्या ऐकणारे सगळे लोक मात्र म्हणाले काय म्हणाले हा येतुले दिसू बोले ना आता बऱ्याच दिवसापासून हा बोलूनच राहिलेला नाही आता बोलला तरी सोडा आता मात्र हा बोलला म्हणून याच्यावरती विश्वास ठेवून याला आपण सोडलं पाहिजे. आम्हा येतो की असता के जायला आपण सगळे इथे एवढे लोक आहोत तर हा जाऊन जाऊन कुठे जाणार आहात असं म्हणून मात्र मग सोडला आणि म्हणून मात्र त्यांनी त्याला सोडलं. सोडल्यानंतर तव गोसावी नदीशी भिजी केले तोपर्यंत मात्र गोसावी नदीकडे निघून गेले. त्यावेळेला श्रीचरणे शिळातळावर उदक घातले आणि अशा प्रकारे मात्र त्यांनी काय तर हातामध्ये कुंजळीमध्ये जे अन्न शिजलेलं अन्न जे मात्र भिक्षा मागून आणलेलं होतं तर त्यावेळेला मात्र त्यांनी एक दगड होता त्या दगडावरती पाणी टाकलं आणि पाण्यावरती अगदी मात्र दगडावरती ते अन्न ठेवलं. आणि मग काय तर आम्हा येतो की असता के जाईल मग सोडला तव गोसावी नदीशी बीजी केले श्रीचरणे शिळातळावरी उदक घातले तिये शिळेवरी अन्न घातले त्या दगडावरती ते अन्न ठेवलं आरोगणा करीत असते आणि मग जेवण करून राहिले. त्यावेळेला मात्र ग्रह तव ग्रह आला आणि त्यावेळेला तिथे कोण आला तो भूत आला आणि आल्यानंतर मागिलीकडे बसला आणि त्यांच्या मागे येऊन बसला. जी भूत बाधा झालेला जो मुलगा होता तो मुलगा मात्र कुठे त्यांच्या मागे मागे आला नदीमध्ये आणि त्यांच्या मागे जाऊन बसला. बसल्यानंतर मात्र काय झालं तर मग म्हणितले जी माझा प्रसादू द्यायची आणि मग मात्र म्हणाला की मला काय करा तुम्ही प्रसाद द्या. उचिष्ट गोसावी प्रसादू देती तरी माझ्या पापाशी निवृत्ती होईल. जर मात्र अशा प्रकारे उचिष्ट म्हणजे तुमचा पुष्टा प्रसाद अन्न जर मला दिलं तर काय मी प्रसाद म्हणून मला मिळेल आणि मग मात्र माझ्या पापाची निवृत्ती यातून होईल असं तो म्हणाला. सर्वज्ञ म्हणतले तू कवन तू कोण आहेस? जी ते गोसावी जाणत असते की ते मात्र तुम्ही गोसावीच जाणतात मी कोण आहे काय आहे याची जाणीव तुम्हाला आहेच. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले का जाणावे की मी सर्व जाणायचं का तू मला सांग तू कोण आहेस? मग त्याने सांगितले मी ग्रहोजी मी कोण आहे मी एक भूत आहे आणि जी मी पूर्वी पंचकवळाचार्य आणि मी पूर्वीचा कोण पंचकवळाचार्य होतो परंतु आता मात्र भूत आहे. माझा शिष्य आणि एका अवधूतापाशी गेला माझा शिष्य असाच एका अवधूतापाशी मला सोडून निघून गेला त्याने अभिमानी मी या
त्याशी विषय प्रयोग केला आणि म्हणून मात्र काय त्या शिष्याविषयीचा जो मत्सर माझ्या मनात निर्माण झाला त्या मत्सरापोटी मी त्या शिष्यावरती काय केला विष प्रयोग केला आणि विष प्रयोग केल्यानंतर त्या पापात अमिघव झाला आणि त्या पापामुळे काय झालं तर मी एक भूत झालो असं मात्र त्याने सांगितलं. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले येथीची दृष्टी समोर अग्रह उभा न राहे हो की माझ्या दृष्टीसमोर कधीच मात्र कोणतंच भूत मात्र उभं राहू शकत नाही. तू काय खोटं बोलतोस की काय असं मात्र तव त्याने म्हणतले त्याने सांगितलंय की जी जी अवघ्या ग्रहाची मुख्य नायक तू मी संपूर्ण भूतांचा नायक आहे त्याच्यामुळे मात्र काय मी तुमच्यासमोर उभा राहू शकतो असं मात्र त्याने सांगितलं. मग गोसावी त्याशी प्रसाद आरोग्यस्थानी सांडला आणि मग मात्र त्याचं ते ऐकून मात्र गोसाव्यांनी तो प्रसाद मात्र जिथे जेवण करून राहिलेले होते त्या ठिकाणी थोडाफार त्यांच्यासाठी सांडवला. गोसावी परते बीजे केले आणि तिथून मात्र गोसावी पुढे निघून गेले. त्याने अवघे सिते सिते वेचूनही खाल्ले आणि मग मात्र त्याने तिथे जे सांडवलेले जे अन्न होतं ते त्याने एक एक शीत उचलून त्याने मात्र ते खाऊन टाकलं. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले याते धरा एरवी पडेल. काय तो जो मुलगा होता ज्या मुलाच्या शरीरामध्ये असं ही भूतबाधा झालेली होती तो मुलगा मात्र त्याच्या अंगातून ती भूत बाहेर निघून गेलं. निघाल्यानंतर म्हणते गोसावी म्हणाले त्या मुलाला तुम्ही धरा नाही तर तो खाली पडून जाईल. मग तो ग्रह त्याच्या देहूनही गेला आणि मग अशा प्रकारे त्याने त्या ग्रहाने मात्र त्या भूताने मात्र त्या मुलाची सुटका त्यातून केली. मग बाईसी म्हणतले आणि मग मात्र हा प्रसंग जेव्हा चक्रधरांनी कुणाला त्या बाईसीला सांगितला त्यावेळेला मात्र तिथे जो पद्मनाभ आलेला होता कुणाला सारस्वत भटाला सोडून कुणाकडे चक्रधरांकडे आलेला होता या गोसाव्यांकडे आल्यामुळे मात्र जसं पंचकवळाचार्याच्या जीवनामध्ये घटना प्रसंग घडलेला होता तसाच कदाचित इथेही घडू शकतो. म्हणून हा ही गोष्ट लक्षात घेऊन बाईसी म्हणाली काय म्हणाली बटिका तरी तू न येसी येथे. म्हणून हे मुला तू सुद्धा मात्र असा काही येत नको जाऊ कारण तुझ्यावरती अशाच प्रकारे सारस्वत भट जर विषप्रयोग करेल तर मात्र कदाचित असेच काही पुढे पुन्हा घटना प्रसंग घडतील आणि म्हणून तू इथे न आलेला बरा असा एक प्रसंग जो आहे अशी जी एक आठवण आहे एकांकातील ती मात्र माई मटाने इथे संकलित केली आणि आपल्याला चक्रधरांच्या जीवनामधला एक घटना प्रसंग आपल्यासमोर इथे साक्षात झाला. यावरून आपल्याला एक असं दिसतं की गोसाव्यांनी अशा प्रकारे जी अगदी कुठल्या तरी कारणामुळे किंवा त्या कुठल्या तरी अडचणीमध्ये असणारे जे काही आजारी असतील किंवा भूतबाधा झालेली असतील अशा तरी असे लोकांची मात्र त्यातून सुटका केली असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर आपल्याला एक असं दिसतं की एकांकामध्ये असाच प्रवास करत असताना दुसरा एक प्रसंग आपल्याला इथे या क्रमांक 20 माध्यमातून आपल्याला दिसून येतो. घोडाचोळी शिष्या सांगत घोडाचोळीचे शिष्य होते आणि त्याच्यासोबत मात्र चक्रधर मात्र जाऊन राहिलेले होते त्यांच्यासोबत जात होते. जात असताना मात्र काय झालं गोसावी घोडाचोळीचे शिष्य भेटले. घोडाचोळीचे शिष्य मात्र गोसाव्यांना भेटले आणि भेटल्यानंतर म्हणाले काय म्हणाले तेही म्हणितले देव हो चाला जाऊ किकिंद पर्वतासी. आपण काय करू किष्किंद पर्वतावरती आपण चाला जाऊन येऊ. ते तर घोडाचोळी असते तिथे कोण आहेत आमचे गुरु जे आहेत घोडाचोळी ते आहेत गोसावी मानिले. गोसावी ठीक आहे बाबा चला आपण भेटून घेऊ. आणि गोसावी आधी पाणीपात्र करते पाठी ते चाटणी करते. गोसावी काय आणि सांगाते असे ती ऐसे किती एक दिवस झालेत. काय गोसावी आणि ते सोबत मात्र कोणत्याही गावामध्ये जायचे प्रवासामध्ये जात असताना मात्र भिक्षा मागायची. सर्वप्रथम गोसावी भिक्षा मागायचे आणि त्याच्यानंतर ते लगेच हातावरती घेतलेली भिक्षा लगेच खाऊन घ्यायची. असंच ते घोडाचोळीचे शिष्यसुद्धा करत होते. असे हे काही दिवस ते सोबत होते. पाठी ते चाटणी करतील पाठीमध्ये म्हणजे सोबतच मात्र ते जशी भिक्षा दिली की तसेच ते खाऊन घ्यायचे. सांगाते असे ती ऐसे किती एक दिस झाले असं काही दिवस मात्र ते सोबत एकमेकासोबत होते. एके दिशी ते चाटणी करते आणि चाटणी करत असताना घरी बाईला आंबील कडती कडती आंबील हाती घातली आणि अशा प्रकारे कडती कडती आंबील जे आहेत ते आंबील मात्र तिने त्या बाईने त्या घोडाचोळीच्या शिष्यांच्या हातावरती वाढली. वाढल्यानंतर काय झालं ते आंबील चाटली आणि ते मात्र गरम गरम आंबील जी होती ती मात्र त्यांनी चाटली. चाटल्यानंतर हातू वहिणीही पुसले आणि अशा प्रकारे मात्र हातसुद्धा मात्र काय केले वहिणीला त्यांनी पुसले आणि मग आगी लागली. काय झालं की त्या बाईने कडक कडक आंबील त्या घोडाचोळीच्या शिष्यांच्या हातावरती वाढल्यानंतर ती गरम आंबील बघून त्यांनी ती चाटून तर घेतली परंतु ते आपल्या रागावरती नियंत्रण ठेवू शकले नाही आणि त्याचा परिणाम काय झाला की त्यांनी आपल्या योगबलाच्या बळावरती तेच हात त्यांनी तिच्या घराच्या वहिणीला पुसले
आणि घुसल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की तिच्या घराला आग लागली. आग लागल्यानंतर काय झालं की हातू वहिणी पुसिले आणि आगी लागली. त्यानंतर गाव जळू लागला आणि गाव जळायला लागलं. गाव जळत असताना ते पुरुष मागील वास पाहती आणि सगळे लोक मात्र ते पाहून आलेल्या गाव जळते आहेत. आणि इतकंच नव्हे तर ते घोडाचोडीचे शिष्यसुद्धा मात्र मोठ्या आनंदाने मात्र गाव जळताना पाहून राहिलेले आहेत आणि हसती. आणि मात्र ह्या शिष्यांना त्याच्याविषयी काहीच वाटलं नाही, उलट मात्र हसत होते. असं असताना मात्र ऐसे गोसाव्यापाशी आले असे ते गोसाव्यांजवळ आले आणि आल्यानंतर गोसावी पुसले. तेही अवघे वृत्तांत सांगितले. गोसाव्यांनी विचारलं तर गोसाव्यांना त्यांनी पूर्ण वृत्तांत जो घडला की त्या बाईने आम्हाला जेव्हा आम्ही पाणीपात्र मागितलं, भिक्षा मागितली, तेव्हा तिने कडत कडत आंबील आमच्या हातावरती वाढली आणि मग मात्र त्यामुळे मात्र आम्ही काय तर आम्ही त्या आंबील चाटली. परंतु मात्र तो हात आम्ही तिच्या घराला वहिणीला पुसला आणि त्यानंतर त्यातून त्या घराला आग लागली. हा वृत्तांत जो आहे हा वृत्तांत त्यांनी कुणाला चक्रधरांना सांगितला. मग सर्वांनी म्हणतले काय म्हणाले महात्मे हो ओखटे केले, वाईट केलं तुम्ही. काय केलं? वाईट केलं. ऐसेनी भूतहिंसा केली तथा झाली परी कैसेही काही गुणानुपजेची होय आता हे तुम्हा सांगते नाही. म्हणजेच काय तर ते असं म्हणतात की तुम्ही अशा प्रकारे प्राणीमात्रांच्या संदर्भामध्ये हिंसा केली, हे हिंसा करणं काही बरोबर नाही तथा तुमच्याकडनं झाली हे काही बरोबर झालेलं नाही आणि अशा प्रकारची घृणा करणं हे तुम्हाला कसं काय शक्य झालं, कसं काय तुम्ही केलं? कारण काय? वास्तविक पाहता तुम्ही अशा प्रकारची हिंसा करायला नाही पाहिजे हे तुम्हाला सांगण्याची गरजच नाही कारण तुम्हीसुद्धा एक तपस्वी आहात. अशा प्रकारे मात्र गोसावी त्यांना म्हणाले. मग गोसावी तयाती चुकून ती अहोरात्र परमेश्वरापुरा आले आणि मग जे काही त्यांच्यासोबत मात्र किष्किंध पर्वताकडे जाऊन मात्र घोडाचुडीची भेट गोसावी घेणार होते. परंतु हा प्रसंग घडल्यामुळे मात्र गोसाव्यांना मात्र त्यांच्यासोबत जाण्यामध्ये कुठलंही स्वारस्य राहिलं नाही आणि मग मात्र त्यांना चुकवून म्हणजे त्यांना त्यांची वाट सोडून त्यांच्यासोबत न जाता ते अहोरात्र मात्र प्रवास करत मात्र ते कुठे परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूरला आले आणि श्रीप्रभूंशी भेटी झाली आणि तिथे मात्र गोविंद प्रभूंची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर मग पाळीवरी पहार दोन्ही काठी एकी तई दोन्ही देवा आसनं मग बीजी केले आणि मग मात्र असं पहार म्हणजे अगदी मात्र पाण्या असा काठ, तलावाचा काठ, अशा या काठावरती मात्र त्या ठिकाणी दोघेही गोविंद प्रभू आणि चक्रधर बसले आणि बसल्यानंतर मात्र तिथून मात्र त्या पद्धतीने तिथे आले, तिथून निघून गेले. असा हा वृत्तांत मात्र घोडाचोडी शिष्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत असताना जो प्रसंग घडला त्या प्रसंगाचं वर्णन मात्र आपल्याला या लिहिच्या माध्यमातून इथे माईमटाने केलेलं आपल्याला दिसतं. श्री प्रभू दर्शनागमन दाभविरी अवस्था. आणि यानंतर मात्र लिया क्रमांक 21 पुढला प्रसंग जो आहे तो पुढल्या प्रसंगामध्ये श्री प्रभू दर्शनागमन म्हणजे गोविंद प्रभूच्या दर्शनासाठी चक्रधर पुढे गेल्यानंतर दाभविरी अवस्थान आणि मग मात्र दाभविरी त्या ठिकाणी कसं वास्तव्य केलं, कसे त्या ठिकाणी राहिले याचं सुद्धा मात्र इथे आपल्याला जो वृत्तांत आहे तो वृत्तांत आपल्याला या ठिकाणी दिसतं. दोन्ही पिवळ तळोलीमध्ये श्री प्रभू भेटी. पिवळ तेवळी तळोली म्हणजे पिवळ आणि तळोली हे दोन्ही जोड म्हणजे जवळजवळ असणारी दोन्ही गावं आणि त्या दोन्ही गावाच्या मध्ये मात्र गोविंद प्रभूंसोबत चक्रधरांची भेट झाली. भेट झाल्यानंतर पहारू दोन्ही काठी एकी तळी बसले असते आणि मग काय तर दोन्ही अगदी मात्र पाहते तर दोघेही कोण गोसावी आणि चक्रधर गोसावी आणि गोविंद प्रभू हे दोघेही मात्र काय तर मात्र त्या ठिकाणी बसलेले. मग श्री प्रभू रिद्धपुरा विजय करीती आणि मग मात्र तिथूनच मात्र गोविंद प्रभू रिद्धपूरला जायला निघाले. मार्गी मातांगू एक आणि गोसावी तिथेच बसले आणि ते गोसावी म्हणजे चक्रधर तिथेच थांबले आणि गोविंद प्रभू मात्र आपल्या रिद्धपूरकडे जायला निघाले. त्यावेळेला मार्गी मातांगू एक मार्गामध्ये एक मातांग त्याने हुरडा सोले उसाच्या कांडिया दोन्ही द्रोणे भरून ठेवी आणि मग त्याने एका मातंगाने काय केलं की हुरडा भाजला ते सोले जे आहे चणे ते आणि उसाच्या कांडिया द्रोणे भरून ठेवली आणि उसाचा रस आणि हुरडा हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एका पत्राईमध्ये त्यांनी तिथे ठेवल्या. वरी पत्रावळी झाकी आणि त्या वरून पुन्हा एक पत्रावळी झाकून दिली. श्रीप्रभू विजय करीती आणि त्याच मार्गाने मात्र गोविंद प्रभू रिद्धपूरला जाण्यासाठी येत होते आणि येत असताना मात्र तिथे ते अडखळले. पाहते त्या वाटीमध्ये एक पत्राई आहे, त्या पत्रावळीवरती हुरडा आहेत आणि सोबतच मात्र उसाचा रस आहे, द्रोण जे आहे ते सुद्धा भरून ठेवलेले आहेत आणि मग पाहते तर काय ई काय रे मेलाचा आहे म्हणून ते तेथाची बैसकी आणि हे काय आहे रे असं म्हणून मात्र त्यांनी ते तिथेच बसले आणि बघते आता त्यांना तो पदार्थ सगळे दिसले कणुकणू आरोगेले आणि त्यातला एक एक कण मात्र त्यांनी तो खाऊन घेतला. मग बीजे केले
तो प्रसादू आमुचे गोसावी घेते आणि तोच प्रसाद मात्र तिकडे चक्रधर दुरून पाहून आलेले होते, तोच प्रसाद मात्र गोसावींनी सुद्धा घेतला. मातांग दुरून ही दोन्ही देव गोसावी असे दंडवत घाले आणि तो मातांग मात्र दुरून ह्या दोन्ही गोसाव्यांचं सगळं जे आहे ते हे कृत्य बघत होते आणि बघितल्यानंतर त्याला कृतकृत्य वाटत होतं आणि तो दुरूनच मात्र दोघांनाही बघून तिथूनच दंडवत घालत होता. मग श्रीप्रभूंची श्रीमूर्ती दिसे तव आमुचे गोसावी अलोकित उभे असते आणि मग मात्र काय, मग तिथे चक्रधर तिथेच थांबले आणि तिथून मात्र गोविंद प्रभू जात असताना जिथपर्यंत आपल्या नजरेने दिसते तिथपर्यंत त्यांची त्या गोविंद प्रभूचं अवलोकन करत मात्र चक्रधर तिथे उभे राहत होते आणि मग मात्र दाबवीरी विजय करते आणि मग तिथून दाबवीर या ठिकाणी ते आले आणि आल्यानंतर तिथं पाणी पात्रे करते. त्या गावामध्ये तिथे दाबवीरला आल्यानंतर मात्र तिथे भिक्षा मागायची, भिक्षा मागत असताना आरोग्य होय आणि मग तिथे मात्र त्यांचं जेवण वगैरे होत होतं. भैरवी पहाडू भैरवाच्या मंदिरामध्ये ते झोपायला जायचे. प्रतिदिनी श्रीप्रभूच्या दर्शना जाते आणि प्रत्येक दिवसाला गोविंद प्रभूच्या दर्शनाला तिथून ते जात असे. 20-20 अनुमान अवस्थान असं अनुमान आहे की जवळपास ते 20 दिवस त्या ठिकाणी ते त्यांनी वास्तव्य केलं. एक दिनी एक दिवस काय झालं, रूपनायका दर्शन झाले. असंच एक दिवस चक्रधरांची भेट रूपनायकासोबत झाली. आपल्या गावा खोडिया वाहुनी घेऊन गेला आणि मग मात्र आपल्या घोड्यावरती बसवून रूपनायक चक्रधरांना आपल्या घरी घेऊन गेला. मर्दना झाली, मादने झाली, पूजा केली. अशा प्रकारे आंघोळ मालिश वगैरे पूजा वगैरे झाली. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले, तो आगमिक पूजा करू निका जाणे आणि तू तर मात्र शास्त्रोक्त पद्धतीने कशा प्रकारची पूजा अर्चा करायची हे तू जाणतो. तेथं वसती झाली आणि मग तिथे मात्र त्यांनी काही दिवस राहिलेत, आरोग्य झाली, मग तेथून विजय केली आणि मग मात्र तिथून ते निघून गेले. असा जो प्रसंग आहे म्हणजे एकंदरीत तिथे सुद्धा मात्र गोविंद प्रभूंचं दर्शन कसं घेतलं, दोघेही मात्र दोन्ही गोसावी म्हणजे गोविंद प्रभू आणि चक्रधर एकत्र एका ठिकाणी कसे बसलेत आणि त्यानंतर मात्र एका मातंगाने दिलेला जो काही प्रसाद असेल, जे काही चणे असेल, गुरडा असेल आणि त्यासोबत असणारा उसाचा रस असेल, तो दोघांनी कसा त्या ठिकाणी प्राशन केला, तो कशाप्रकारे मात्र त्यांनी तो खाल्ला आणि त्यानंतर मात्र तिथून मात्र गोविंद प्रभू जे आहेत ते आपल्या रिद्धपूरला कसे निघून गेले आणि दाबवीरला येऊन मात्र चक्रधर कसे थांबलेत आणि त्या रूपनायकाच्या घरापर्यंत कसे जाऊन पोहोचले, त्याच्याकडून मात्र पूजेचा स्वीकार कसा केला, त्या सर्व वृत्तांत जो आहे हा सर्व वृत्तांत आपल्याला या लिहिमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर लिहा क्रमांक 22 यामध्ये सुद्धा मात्र आपल्याला विंझी गोंडवाना अवस्थान असं आपल्याला दिसतं. आता विंझी विंध्य नावाच्या ज्या प्रदेशामध्ये जे भक्तजन राहत होते त्या ठिकाणी मात्र जो काही जे काही गोंड वस्ती होती त्या गोंड वस्तीमध्ये जाऊन मात्र कशाप्रकारे चक्रधर राहिलेत, थांबलेत आणि तिथलं जे काही त्यांचं राहणीमान होतं ते त्यांनी कसं अवलोकन केलं याचा वृत्तांत सुद्धा मात्र त्या ठिकाणी या लिहिमध्ये माईमठाने वर्णन केलेलं आहे. तो आपण बघणार आहोत. विंझी भक्तजने भिक्षे गेली होती. काय झालं तर मात्र विंझी म्हणजे विंध्य पर्वतामध्ये आपल्याला एक असं दिसतं की भक्तजनांसोबत मात्र गोसावी गेले. भूतानंदाची लेखीची या घरा कोणाकडे तर भूतानंदाची नात होती, लेख होती, तिच्या घरी गेलेत आणि गेल्यानंतर तेथं भूतानंदाची या नाती चिंचकोरटा तांदूळ रांधले आणि तिथे पाहते तर भूतानंदाची जी नात होती तिने मात्र चिंचेचा लेप असलेला असा जे काही लेप होता त्या भांड्यामध्ये मात्र तिने तांदूळ शिजवलेले होते. ते गोसावी पुढा सांगितले जी तांदूळ शिजले जी सर्वज्ञ म्हणतले आणि मग मात्र काय तर अशा प्रकारे तिने जे तांदूळ शिजले ती गोसावीला सांगू लागले की हो आता हे तांदूळ शिजलेत. सर्वज्ञ म्हणतले आती बाय हे विंझीमध्ये गोंडा आणत होते आणि अशा प्रकारचे तांदूळ जे आहेत हे कुठे गोंडांमध्ये त्या भागामध्ये त्या प्रकारे अशा प्रकारचे शिजविले जातात. तर या गोसाव्याची या प्रीती संचारली आणि मग मात्र काय गोसाव्यांमध्ये प्रेम संचारलं आणि मग गोसाव्याने न देखती आणि देवण्या करीते आळविती किलकुल करीती नाचती श्रीचरणी तळवा तळहाती उदरी मोमी देती. आणि मग काय केलं तर मग मात्र काय तर त्या भूतानंदाची जी नात होती त्या नातीच्या ठिकाणी प्रेमाचा संचार झाला आणि संचार झाल्यानंतर ती गोसाव्यांना न बघता गोसाव्यांसोबत ती नाचू लागली. देवण्या करून मात्र त्यांची आळवणी करू लागली. इतकंच नव्हे त्यांचे हात आपल्या हाती घेऊ लागली, हातांची ती मुखे घेऊ लागली आणि अशा प्रकारे मात्र तळहाती उदरी मोमी देती आणि मग मात्र काय मग वेळुवाचे कांडोरे करीते आणि मग मात्र त्यांनी एक भात शिजवण्याची पुन्हा एक दुसरी प्रक्रिया सांगितली. आणि ती म्हणजे अशी की एक वेळुवाचं कांडोरं घ्यायचं, त्याला कोरून टाकायचं आतमधनं, ते कोरल्या जात होतं, तेथं तांदूळ घालती आणि कोरलेल्या भागामध्ये मात्र मग त्या वेळुवाच्या कांडोरामध्ये तांदूळ घातले जायचे आणि दोन्ही बाजूने ती त्याला त्याची तोंड बंद डांबीर देती म्हणजे तोंड बंद केलं जात होतं
आणि घालती सेने मातीया बोवावणी आगीमध्ये घालती आणि मग मात्र ते कांडोर काय तर शेणा मातीने मात्र त्याला काय पूर्ण लिंपण करून टाकायचं आणि केल्यानंतर मात्र त्याला आगीमध्ये मात्र शिजू द्यायचं. ते होते पदन तियेचे जाणती आणि मग पाळे चिरती आणि मग मात्र अशा प्रकारे तो भात त्या ठिकाणी ते तांदूळ त्या कांडोऱ्यामध्ये शिजवत असताना मात्र ते कांडोर मग पुढे चिरलं जायचं आणि चिरल्यानंतर मात्र तो मग तो भातू पातळे निवतू घालती आणि मग मात्र त्यातला भात पत्राईवरती नेव घालत असे. पातळी पोमिनीच्या पानाची आणि जी पत्रावळी होती ती पत्रावळी कशाची होती तर पोमिनीच्या पानाची, म्हणजेच काय एक कमळाचं पान जे आहे त्या कमळाच्या पानाची ती पत्रावळी होती आणि मग त्या पत्राईवरती मात्र तो भात मात्र नेव घातलेला होता आणि मग एकही द्रोणा आधाचा मधु घालती आणि एक द्रोणा एक द्रोण मात्र जे मध आहे ते मध मात्र त्या भातामध्ये टाकायचं. एक द्रोणा पाणीयाचा ठेवते आणि एक द्रोण मात्र पाणीयाचा त्या ठिकाणी ठेवत असे. पाण्याची शिर त्याची जाणती आणि पाणी कुठे आहे याची जाण मात्र त्यांना असायची. ऐसी उकरती आणि पाणी लागे आणि अशा प्रकारचे ते उकरल्याबरोबरसुद्धा पाणी त्यांना भेटत होतं. ऐसी आरगण देती अशा प्रकारचं त्या गुंडांमध्ये मात्र तशा प्रकारचं जेवणाची ही पद्धत होती. आणि मग केतुल्या एका काळा बीजे केली आणि अशा प्रकारे मात्र त्या गुंडांमध्ये अगदी मात्र श्री चक्रधरांनी काही दिवस तिथे वास्तव्य केलं, तिथे राहिलेत आणि राहिल्यानंतर मात्र काही दिवसांनी तिथून निघून गेलेत. म्हणजेच कुठल्याच प्रकारे आपल्याला असं दिसत नाही की चक्रधर म्हणा किंवा गोविंद प्रभू म्हणा की या समाज जीवनामध्ये वावरत असताना मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारचा जातीभेद म्हणा कुठल्याही प्रकारचा वर्णभेद म्हणा कुठेही पाहिलेला आपल्याला दिसत नाही. तर मात्र कुठेही कोणाकडेही जाऊन मात्र अगदी मात्र प्रेमाने आणि सद्भावनेने मात्र सर्वांशी वागण्याचा आणि सर्वांना अगदी मात्र आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न आपल्याला या ठिकाणी इथे केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर सर्व प्राण्यांवरती सुद्धा प्रेम करणारे चक्रधर जे तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला इथे दिसून येते. तर आपल्याला या हे लक्षात घेत असताना पहा काय आपल्याला सशिक रक्षण यामध्ये आपल्याला काय दिसतं. आता सशिक रक्षणमध्ये गोसाव्याशी गावी एकी वृक्षाखाली आसन. एक दिवस काय एका सशाचं सुद्धा रक्षण मात्र गोसाव्यांनी कसं केलं याचा वृत्तांत मात्र आपल्याला या लिहिमध्ये दिसेल. गोसाव्याशी गावी एकी वृक्षाखाली आसन तव पारधी वाटे ससा सोडिला. आणि मग एका वृक्षाखाली गोसावी बसले असताना तर पारध्यांनी एक काय केलं की पैजेचा ससा सोडला. सोडल्यानंतर तया पाठी सुनी सोडिली आणि त्या ससा सोडला ससा पुढे धावत होता आणि त्याला पकडण्यासाठी पुन्हा त्याच्या मागे कुत्री सोडलीत. काकुळती येऊन ससा जाणू तरी रिगाला आणि असं करता करता ससा थकला आणि ससा आपला प्राण वाचवण्यासाठी गोसावी ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडाखाली गेला आणि अगदी मात्र गोसाव्यांच्या मांडीखाली जाऊन लपला. आता असं असताना मात्र ससा जाणू तरी रिगाला मांडीखाली त्याने प्रवेश केला आणि सुनी उभी राहिली आणि कुत्री मात्र त्या गोसाव्यांजवळ जाऊन उभी राहिलीत. मागील कडूनी पारधी आले त्यांच्याच मागे मागे कोण पारधी येत होते ते विने तेही विनविले आणि काय ते म्हणाले काय म्हणाले ससा सोडी जोजी तुम्ही ससा सोडून द्या. सर्वज्ञ म्हणतले हा येथं शरण आला. पुढे तेही म्हणतले हा माझ्याकडे शरण आलेला आहे. त्यावेळेला मात्र पुन्हा ते पारधी म्हणाले जी जी हा होडीचा ससा जी हा कसा आहे आमचा पैजेचा ससा आहे. तेव्हा मात्र या कारणे सूर्या काढणीय होती यामुळे तर मात्र लोकांमध्ये आपापसामध्ये भांडणं होतात. तेव्हा मात्र जी जी हा होडेचा ससा जी हा कसा आहे पैजेचा ससा आहे या कारणे सूर्या काढणीय होती जी जी हा सोडावा आणि म्हणून तुम्ही काय करा तर हा सोडून द्या. सर्वज्ञ म्हणतले हा का येथे शरण आल्या काही मरण असे. ते म्हणाले की इथे जो कोणी शरण येतो त्याला कधीही मरण नसतं आणि म्हणून मात्र मी काही ससा सोडणार नाही. जी जी तरी गोसाव्या राखीला आणि पुन्हा गोसाव्यांनी मात्र सशाला काही दिलेलं नाहीत आणि पारधी तिथून निघून गेलीत. कुत्री पण परत गेली आणि मग ते निघालेत. मग सर्वज्ञ म्हणितले मग अशा प्रकारची पारधी निघून गेल्यानंतर मात्र गोसावी काय म्हणाले महात्मे हो आता जाय भनोनी ऐसे भनोनी जाणून उचलली मग ससा निघाला आणि त्या सशाला म्हणाले महात्मे हो तुम्ही आता निघा आता मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही धोका नाही असं म्हणून मात्र त्यांनी आपली मांडी उचलली आणि मांडीखालच्या सशाला जीवनदान दिलं असा वृत्तांत आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणजेच एकंदरीत आपल्याला एक असं दिसते की कुठेतरी मात्र भूतबाधेतून मुक्त करणारे चक्रधर आपल्याला दिसतात. इतकंच नव्हे तर एखाद्या मोठ्या प्राण्यालासुद्धा मात्र आपल्या त्यांचं संरक्षण करणारे आपल्याला चक्रधर दिसतात, त्यांचेही प्राण वाचवणारे दिसतात. तर इतकंच नव्हे तर गुंडाअंतू जाऊन मात्र अगदी मात्र त्यांच्याशी त्यांच्या जीवनमानाशी रममाण होऊन त्यांच्यामध्ये राहणारे चक्रधर आपल्याला या ठिकाणी दिसतात.
एकंदरीत ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहत असताना मात्र जीवनामध्ये आलेले जे काही घटनाप्रसंग आहेत, त्या सर्व घटनाप्रसंगाचा जो काही आठवणी स्वरूप जो काही आलेख असेल, तो आलेख मात्र माहीमठानी आपल्याला लिहाचरित्र एकांकाच्या अनुषंगाने मात्र इथे वर्णन केला, आणि तो आपल्याला तो जो काही इथे संकलन केलं, त्या संकलनाच्या माध्यमातून आपल्याला इथे हे सगळं अभ्यासता आलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 24 पासून पुढल्या ज्या लिया आहेत त्या आपण बघणार आहोत. तेव्हा आपण अगदी या ज्या 5 लिया आपण इथे बघितलेल्या आहेत, या 5 लियांचं आपण अगदी सुंदर अशा प्रकारचं वाचन करून, आणि इतकंच नव्हे तर त्याचं विश्लेषण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकता येईल, आणि आपणसुद्धा प्रत्यक्ष ती ते सगळ्या 5 लिया आपण वाचाव्यात अशी अपेक्षा मी करतो. आणि आपण याच व्हिडिओमध्ये आपण इथे तुर्तास आपण थांबणार आहोत आणि इथे रजा घेणार आहोत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संदर्भाचं स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं हे लियांचं वाचन आणि विवेचन आवश्यक असल्यामुळे आपल्याला ते तुम्हालासुद्धा वाचणं आवश्यक आहे. तेव्हा आपण ते नक्कीच तुम्ही वाचाल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.